मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत। ही जाहिरात जी आहे एअर इंडिया एअर सर्व्हिसेस, यामध्ये एकूण 1184 जागेची भरती निघालेली आहे। तर या जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर एअर इंडिया एअर सर्व्हिसेस यामध्ये एकूण जागा जी आहे 1184 आहे आणि यामध्ये एकूण 13 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर फक्त आपण यामध्ये जे पद क्रमांक दिलेले आहेत त्यापैकी पद क्रमांक 7, पद क्रमांक 10, पद क्रमांक 12 आणि पद क्रमांक 13 या चार पदांची आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण बाकीचे जे पोस्ट आहेत ते सर्व अनुभव मांगितलेले आहे। संपूर्ण माहिती जर तुम्हाला पाहायची असेल, मी तुम्हाला पीडीएफची लिंक देणार आहोत, त्यावर जाऊन संपूर्ण पीडीएफ वाचू शकता, संपूर्ण माहिती वाचून घ्यायची। पण आपल्याला या व्हिडिओमध्ये फक्त आपण चार पदांचीच माहिती पाहणार आहोत, कारण हे चार जे पोस्ट आहे बिगर अनुभवाचे आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हे अर्ज भरू शकतात। तर पहा मित्रांनो, ऑल एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेडची भरती आहे मित्रांनो ही। तर आपण फक्त यामध्ये ज्या काही मोजकेच पोस्ट आहेत त्याचीच माहिती पाहणार आहोत। जे चार पोस्ट सांगितलेले आहे मी, त्यांचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण बाकीच्या जे पोस्ट आहेत हे बघा, यामध्ये 18 वर्ष अनुभव मांगितले तुम्हाला पहिली जी पोस्ट आहेत, कारण बाकीच्या पोस्टवर अनुभवाचे आहेत मित्रांनो। या बाकीच्या पोस्टमध्ये एक्सपिरियन्स मागितलेला आहे, मी जे चार पोस्ट सांगितलेले आहेत त्यामध्ये एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। फक्त आपण चार पोस्टचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बाकी जर तुम्हाला माहिती संपूर्ण वाचायची असेल तर मी ही पीडीएफ आहे, ही पीडीएफची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत, किंवा तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि संपूर्ण पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे। तर पहा, 7 नंबरची पोस्ट सांगितलेली आहे तुम्ही, तुम्हाला 7 नंबरची पोस्ट, पदाचं नाव आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल, याची जी पात्रता मागितलेली आहे फुल टाईम बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग फॉर्म रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमचं यासाठी इंजिनिअरिंग मागितलेलं आहे, कुठल्या कशात तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असावं यामध्ये दिलेलं आहे। आणि यामध्ये तुम्हाला LME ड्रायव्हिंग लायसन्स पण मागितलेलं आहे, ठीक आहे। तुमच्याकडे LME ड्रायव्हिंग लायसन्स असेल तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, जर नसेल तर तुम्हाला 12 महिन्याच्या आत तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढून द्यावं लागेल। इथं म्हटलं हेवी मोटर व्हीकल व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स टू बी प्रोड्यूस मॅक्झिमम विदिन 12 मंथ फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग, म्हणजे तुम्हाला जॉईनिंगपासून 12 महिन्याच्या आत तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढून देणे गरजेचं आहे, असेल तर तुम्हाला अर्जासोबत जुळवून द्यायचं, ठीक आहे। नंतरची जी पोस्ट आहे ते आहे 10 नंबरची पोस्ट, 10 नंबरची पोस्ट पाहणार आहोत आपण, रॅम सर्व्हिस एजंट, याची जी पात्रता मागितली ते मागितली पहा, 3 इयर डिप्लोमा मागितल्या मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा प्रोडक्शन किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग रिकॉग्नाइज बाय द स्टेट गव्हर्नमेंट, तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, किंवा यांनी ITI मागितलेलं आहे टोटल 3 इयर्स, 3 इयर्सचं ITI मागितलं आहे ना इन मोटर व्हीकल ॲटो इलेक्ट्रिकल एअर कंडिशनिंग डिझेल मेकॅनिकल किंवा बेंच फिटर किंवा वेल्डर, जर तुमचं जर ITI झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। आणि तुम्हाला यामध्ये पण ड्रायव्हिंग लायसन्स मागितलेलं आहे हेवी मोटर व्हीकल ड्रायव्हिंग लायसन्स ॲट द टाईम, ठीक आहे। तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन असेल तुमच्याकडे तर तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो, इंजिनिअरिंग किंवा ITI किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल तर तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतं। ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे, तुमचं इंजिनिअरिंग किंवा ITI झालं असेल आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोबत असेल तर तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो। तर 12 नंबरची जी पोस्ट आहे ते आहे ॲटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, ठीक आहे। 12 नंबरची पोस्ट आहे मित्रांनो ही, तर याची पात्रता जी मागितली फक्त 10वी पास मागितलेला आहे आणि सोबत तुम्हाला अवजड वाहन चालक परवाना म्हणजे HMV ड्रायव्हिंग लायसन्स मागितलेला आहे, तुम्ही यामध्ये पाहू शकता 10वी पास आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, 10वी पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे। आणि 13 नंबरची पोस्ट आहे ते हँडीमॅन, ठीक आहे। 13 नंबरची पोस्टले जे हँडीमॅन आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला 10वी पास असणे गरजेचं आहे, ठीक आहे। तुम्ही 10वी पास जर असाल तर तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो आणि तुम्हाला मस्ट बी ॲबल टू रीड अँड अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज, ठीक आहे मित्रांनो। या आपण ज्या महत्त्वपूर्ण पोस्ट पाहिलेल्या आहे, कारण यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी अर्ज भरू शकतात, बाकीचे ज्या पोस्ट आहेत त्याला अनुभवाची गरज आहे म्हणून त्याची माहिती आपण पाहिली नाही। तुम्हाला जर त्याची माहिती पाहायची असेल तर मी हे संपूर्ण पीडीएफ तुम्हाला वाचावी लागेल। 13 प्रकारच्या पोस्ट फक्त आपण 4 पोस्टची माहिती यामध्ये पाहिलेली आहे। हा अर्ज भरताना तुमची जी वयोमर्यादा मागितली ते मागितलेली आहे 1 मार्च 2022 नुसार, 1 मार्च 2022 नुसार जे पद क्रमांक आपण पाहिलेले आहे 7, 10 आणि 12, 13, 7, 10, 12 आणि 13 याची जी वयोमर्यादा ते 18 ते 28 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी, SC ST 5 वर्ष अधिक आणि OBC उमेदवारांना 3 वर्ष अधिक राहणार आहे। जे आपण पोस्ट पाहिलेले आहे पोस्ट क्रमांक 7, पोस्ट क्रमांक 10, पोस्ट क्रमांक 12 आणि पोस्ट क्रमांक 13 याची जी वयोमर्यादा आहे ते आहे
1 मार्च 2022 नुसार 18 ते 28 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी आणि एससी एसटीला 5 वर्ष अधिक आणि ओबीसीला 3 वर्ष अधिक राहणार आहे. पहा मित्रांनो, हा अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावा लागेल. ती परीक्षा शुल्क आहे 500 रुपये. ओपन ओबीसी उमेदवारांना 500 रुपये फी भरावी लागेल आणि एससी एसटी माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ आहे. फक्त ओपन ओबीसी उमेदवारांना ही फी भरावी लागेल आणि ही फी जी आहे ती तुम्हाला डीडी स्वरूपात भरायची आहे. डीडी कोणत्या नावाने काढायचं खाली दिलेलं आहे, या नावाने तुम्हाला 500 रुपयाचा डीडी काढावा लागेल. ओपन ओबीसीला ही फी भरावी लागेल. एससी एसटी माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ आहे. तुमची जी नियुक्ती होणार आहे ती मुलाखतीद्वारे होणार आहे. म्हणजे तुमची मुलाखत होणार आहे, जी एक्झाम होणार नाही, तुमची मुलाखत होणार आहे. मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती होणार आहे आणि तुम्हाला डायरेक्ट अप्लिकेशन फॉर्म घेऊन डायरेक्ट मुलाखतीला जावं लागेल. तर आता आपण पाहणार आहोत, आपण जी पोस्ट पाहिलेली आहे त्याची मुलाखत केव्हा राहणार आहे. तर मित्रांनो, पद क्रमांक 7 ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल, याची जी मुलाखत होणार आहे ती होणार आहे 4 एप्रिलला. 4 एप्रिलला तुमची मुलाखत राहणार आहे 9 ते 12 वाजेपर्यंत. टायमिंग दिलेलं आहे 4 एप्रिलला तुम्हाला 9 वाजता सकाळी तिथे त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. मुलाखतीचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे, या ठिकाणी मुलाखत राहणार आहे. पद क्रमांक 10 रॅम्प सर्व्हिस एजंट, याची पण मुलाखत राहणार आहे. ते राहणार आहे 7 एप्रिलला. 7 एप्रिलला सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत तुमची मुलाखत होणार आहे. 7 एप्रिलला मुलाखत राहणार आहे, वेळ आहे 9 ते 12चा. पद क्रमांक आहे 12. 12ची मुलाखत होणार आहे, ते होणार आहे 9 एप्रिलला. 9 एप्रिलला मुलाखत होणार आहे ॲटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, याची मुलाखत होणार आहे 9 एप्रिलला. वेळ सारखा आहे सर्वांचा 9 ते 12. तर 13 नंबरची जी पोस्ट आहे हँडीमॅन, याची मुलाखत होणार आहे 11 एप्रिलला 9 ते 12च्या दरम्यान. तर तुम्हाला 9च्या अगोदर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं आहे. हा पत्ता दिलेला आहे, या पत्त्यावर तुमची मुलाखत राहणार आहे. ठीक आहे, दिलेल्या तारखेवर आणि दिलेल्या पत्त्यावर बरोबर व्यवस्थित हजर राहायचं. ठीक आहे, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलेला आहे त्या पदाचा मुलाखतीचा दिनांक समोर दिलेला आहे, बरोबर हजर राहायचं. आपण फक्त 7, 10, 12 आणि 13 चार पदांचीच माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. ठीक आहे, कारण चारच पोस्ट आहेत जे विद्यार्थी भरू शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थी हा अर्ज भरू शकतात. मुलाखतीचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे, बरोबर तुम्ही तुमचा ज्या पदासाठी अर्ज भरत असाल त्या पदाचा वेळ बरोबर पाहायचा आणि तारीख दिनांक बरोबर पाहायचा. मित्रांनो, हा अर्ज दिलेला आहे, तुम्हाला हा अर्ज पूर्ण भरायचा आहे आणि याला तुमची झेरॉक्स प्रती जोडायची आहे. मुलाखतीत जाताना झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जायची, अटॅचमेंट करून आणि ओरिजिनल डॉक्युमेंटमध्ये तुमच्यासोबत ठेवायच्या. फक्त अर्जासोबत तुम्हाला झेरॉक्स प्रतीच जोडायची आहे. ठीक आहे, हे संपूर्ण अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि हा संपूर्ण अर्ज भरून मुलाखतीला जायचं आहे. तर हा अर्ज कसा भरायचा याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ मी उद्या 11 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळणार 11 वाजता आणि अर्जासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्ही जोडलेले आहे या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करावे लागणार आहे. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडलेले आहेत, संपूर्ण अर्ज तुम्हाला भरावे लागणार आहे आणि मुलाखतीला जायचं आहे. तुमची जी नियुक्ती होणार आहे ती मुलाखतीद्वारे होणार आहे आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलेला आहे त्याचा दिनांक बरोबर चेक करायचा, वेळ बरोबर चेक करायचा आणि दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचं. तर अशा प्रकारे एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये निघालेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही सविस्तर जाहिरात जर पाहायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर संपूर्ण माहितीची पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. संपूर्ण पीडीएफ वाचायची आणि नंतरच मुलाखतीला जायचं. एवढं लक्षात ठेवा, ही जी भरती आहे कायमस्वरूपी नसून टेम्पररी बेसवर आहे. म्हणजे कायमस्वरूपी नोकरी नसून तुम्हाला मान्यतत्वावर तुमची नियुक्ती केली जाईल. अर्ज कसा भरायचा याबाबतचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी उद्या 11 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.